यानंतर बघूयात महाविकास आघाडीच्या बैठकीत नाना पटोले नाही, नाना पटोले उपस्थितच नाही आहेत. बैठकीत नाना पटोलेंना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं का, हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतोय. नानांच्या गैरहजेरीमुळे राजकीय चर्चा जी ती सुरू झाली, राऊतांमुळे नाना बैठकीला आले नाहीत का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. राजकीय वर्तुळात त्याबद्दल मोठी चर्चा आहे. आणि या बैठकीत ही बैठक जी ती मुंबईत आयोजित करण्यात आलेली आहे आणि नाना पटोले हे नागपुरात असल्याचं कळतंय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते असणं हे क्रमप्राप्त आहे. त्यात अर्थात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले का उपस्थित नाही आहेत हा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे नानांच्या या अनुपस्थितीमुळे आता मोठी चर्चा सुरू झालेली आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरनं सुरू असलेली वक्तव्य आणि या सगळ्या वादावरनं नाना पटोले खुद्द तिथे उपस्थित राहिले नाहीत का, असं देखील आता म्हटलं जात आहे, तसा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे आता हे जाणून घेणं खरं तर नाना पटोलेंकडनंच महत्त्वाचं ठरेल की ते का या बैठकीत आलेले नाही आहेत. थेट ज्या हॉटेलमध्ये म्हणजे ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तिथून सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणालीकडे आपण जाऊयात. प्रणाली, खुद्द नाना पटोले या बैठकीला का उपस्थित नाहीत? आज नाना पटोले दुपारी मुंबईमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं किंवा पुढच्या मॅनेजमेंटच्या दृष्टीनं ज्या काही बैठका होतील त्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते उपस्थित राहणं खरं तर अपेक्षित होतं. परंतु आता जी महाविकास आघाडीची जी बैठक सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये नाना पटोले नाही आहेत. नाना पटोलेंव्यतिरिक्त आपण जर बघितलं तर सतेज पाटील आहेत, त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात आहे काँग्रेसच्या वतीनं, परंतु नाना पटोले नाहीत. आणि त्यामुळे कुठे ना कुठे चर्चा जी सुरू झालेली आहे ती नाना पटोले का नाहीत यावरून. परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या वेळेला संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये ज्या शाब्दिक चकमकी घडल्या, नाराजी झाल्या एकमेकांच्या विरोधात, त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांना या धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात नाना पटोले या बैठकीला उपस्थित होत आहेत का. पुढे बघूयात विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी संभाव्य मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये कलगीत उरा रंगला आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी पटोलेंचा दावा खुडून काढला आणि हा वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता नाना पटोले काही तासांमध्ये बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. जो रुझान आ रहा है, कॉल आ रहा है, जो लोग मतदान के लिए जा रहे हैं, तो उसके आधार पर राज्य में कांग्रेस के ही सबसे ज्यादा कैंडिडेट चुन के आएंगे. नाना पटोले जी की तरफ से एक बयान आया है जिसमें उनका कहना है कांग्रेस के नेतृत्व में महाविकास आघाड़ी सरकार बनने जा रही है, तो क्या ये मान लिया जाए कि कांग्रेस का अगला मुख्यमंत्री होगा? मैं ये नहीं मान लूंगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे. अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमान ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खड़गे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए. लेकिन नाना पटोले हे जर मुख्यमंत्री होणार असेल तर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आधीच ते जाहीर करावं, त्यांचा विरोध आहे तुमच्या मुख्यमंत्री होण्यास? अजून कुठली चर्चाच नाही आहे त्याच्यावर. मी आता चर्चा काय करावी? संजय राऊत साहेब काही त्यांचं ते हायकमांड असल्यामुळे ते काही बोलू शकतात, त्यांना अधिकार आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरनं प्रवीण दरेकरांनी राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. काय प्रचंड आत्मविश्वासाचा सागर असतो ते फक्त त्यांनी एवढं सांगावं की आमचा मुख्यमंत्री होणार आणि संजय राऊत मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको एवढंच बोलायचं ते राहिलेत. महायुतीमधील सर्वच नेत्यांनी दावा केला आहे की राज्यात आम्हालाच बहुमत मिळेल आणि आम्ही लवकरच राज्यात सरकार स्थापन करू. मात्र राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि त्यावर महायुतीमधील नेत्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच चालू आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.